करंगुळे देवल वडे या टीमचा वैभव ठरलाय, या मॅचचा हिरो वैभवला दिला जाईल प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. तर करंगुळे देऊळवाडी आणि टीम माऊली स्फोट जाधववाडी, आपण कुठेही जायचं नाही, दोन मॅच नंतर लगेचच आपली मॅच खेळली जाईल. दोन मॅच नंतर आपली मॅच खेळली जाईल, दोन मॅच आपणाला तर जाऊयात मॅच मध्ये, जिथे शिवराजे स्फोट कोतली आणि ज्योतिर्लिंग स्फोट रामवाडी शित्तूर या दोन टीम मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शिवराजे स्फोट कोतली आणि ज्योतिर्लिंग क्रिकेट स्फोट रामवाडी शित्तूर या दोन्ही टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वैभव यांना दिला जातोय. वैभव ठरला या मॅचचा हिरो. तर जगत मॅच मध्ये जिथे सामना रंगला जातो, शिवराजे स्फोट कोतुली या संघानं टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. यावेळेस पहिल्याच बॉल वरती मात्र अप्रतिम दर्जाचा झेल, पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. संदीप यांच्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉल वरती मात्र विकेटचं पतन, पहिला गडी बाद. पहिल्या बॉल वरती मात्र विकेट आली, वेळ जास्त घेऊ नका, विनंती असेल. दुपारच्या 3 वाजलेत, अजून देखील 4 मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहे, त्याची नोंद घ्या. पहिल्या बॉल वरती विकेट आली, गोलंदाज साजन यांच्या गोलंदाजी वरती विकेट आली. नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये, टीम शिवराजे स्फोट कोतुली या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. या वेस्पा वाइड बॉलचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावीने मात्र धावसंख्या धावपलकावरती जोडली जाईल, धावसंख्या 1 या आकड्यावरती. एक धाव धावपलकावरती लागले जाते. या वेस्पा खोल्या टप्प्याचा बॉल आणि एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. एक सिंगल कंप्लीट केली, दोन धावा धावपलकावरती लागल्या गेल्या, दोन वरती एक अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त स्वरूपाची धाव, त्यानंतर मात्र एक बॅटच्या साह्याने आलेली धाव, दोन धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. आजच्या दिवसभरामध्ये जर पाहिले तर ANP लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा, या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण दाखवलं जातं. यावेळेस बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, ढकलण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न मात्र असफल होताना पाहायला मिळतोय. 3 बॉल आतापर्यंत खेळ संपलाय, 2 धावा धावपलकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये साजन यांची गोलंदाजी खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते, धावसंख्या 2 या आकड्यावरती.
या वेस्पा डावे अष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, तीन धावा धावपळकावरती लागल्या गेल्या। तीन बॉल आतापर्यंत खेळ संपला, तीन बॉल वरती तीन धावा। आडव्या बॅटने मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला, स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होत्या। एक सिंगल कंप्लीट केली जाते, एका सिंगलच्या साह्याने मात्र धावसंख्या चार या आकड्यावरती। चार बॉलचा खेळ संपला, चांगली गोलंदाजी साजिन यांची आपल्याला पाहायला मिळते। या वेळेस पहा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, अगदी पहा सरळ बॅटने धावा येत नाहीत आणि त्या उलट्या बॅटने मात्र धावा जमवण्याचा प्रयत्न निलेशांचा राहिला आहे। एक सिंगल पूर्ण केली जाते, धावसंख्या पाच या आकड्यावरती। या वेळेस पहा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल आणि या एका सिंगलच्या साह्याने धावसंख्या सहा या आकड्यावरती। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, पहिल्या ओव्हर नंतर मात्र धावसंख्यावरती धावफलकावरती लागली जाते सहा। एक गडी बाद सहाशे अवस्था टीम शिवराजे स्पोर्ट कोथरूड या टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। चार षटकाची मॅच आणि या मॅचमध्ये जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या सहा। पहिल्या षटकाचा खेळ संपला, चार धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। पराभूत संघाला या ठिकाणी सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येते या आयोजक कमिटीच्या माध्यमातून। या स्पर्धेमध्ये सहभागी राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली। या वेळेस पहा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, गोलंदाज प्रसाद यांच्या माध्यमातून। तर कोणतीही धाव मात्र या ठिकाणी धावफलकावरती लगावली जात नाही, डटबॉलची समाप्ती। या वेळेस पहा फक्त फ्लिक केलाय, समोरच्या दिशेत फटका केलाय लॉंग ऑनला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, पकडली जाते कॅच आणि फलंदाज होतोय बाद। दुसरा धक्का टीम शिवराजे स्पोर्ट कोथरूड या टीमला, टॉस जिंकला त्यानंतर मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय मात्र कितपत यशस्वी होतोय ये येणाऱ्या उर्वरित षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आतापर्यंत दोन फलंदाज बाद झालेत। अभिजित स्फोट निनाई परे आपण देखील आपला सन्मानचिन्ह घेण्यासाठी या। या वेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक, बॅक टू बॅक मात्र दुसरी विकेट होणार का, परंतु क्षेत्ररक्षक करतोय चुकी, कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस, हे क्रिकेटचं समीकरण कुठेतरी ते बिघडलं जात आहे। धावसंख्या दोनने वाढली जाते, धावसंख्या आठ या आकड्यावरती। या वेळेस बॅकफुटला गेल्या, दिशा दिली, जागा बनवली, एक धाव मात्र पूर्ण केली जाते एका धावेच्या साह्याने, धावसंख्या नवी आकड्यावरती। चार बॉलचा खेळ संपलाय, नऊ धावा धावफलकावरती शिवराजे स्पोर्ट कोथरूड या टीमला। या वेळेस पहा निलेशच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक, बॉल जातो लांब लांब लांब, सी मारेशा पार, फलंदाज निलेशच्या बॅटमधून येतो हा क्रॅकिंग षटकार।
या बॉल वरती देखील कुठेतरी प्रॉपर टायमिंग होऊ शकलो नाही आणि शेवटच्या बॉल वरती मात्र डिक्लेअर मधील ही एक धाव जोडली गेली। धाव संख्या मात्र दोन षटकाच्या समाप्तीनंतर 16 या आकड्यावरती। आता शेवटच्या दोन षटक अजून देखील शिल्लक आहेत, 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे। निलेशच्या बॅटमधून आतापर्यंत एक या वेस्पा चांगला फटका पाहायला मिळतोय। फलंदाज दीपक यांच्या बॅट मधून चौकार आलाय। धाव संख्या या वेळेस 2 धावा। त्याचबरोबर आदरणीय गणसुली गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व सातत्याने मनोज चव्हाण यांच्यावरती विशेष प्रेम ज्या व्यक्तिमत्वाचं राहिलेलं आहे ते शेखरदादा मडवे यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते। त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष असं स्वागत। गणसुली गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय शेखरदादा मडवी यांचं शुभागमन, दादांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष असं स्वागत। स्वागतम सुस्वागतम। या वेस्पा डॉट बॉल आता मात्र निलेश कुठेतरी आपल्या टीमला बागफुटला घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय। धाव संख्या 21 या आकड्यावरती। पण सुरुवातीला वाटलं होतं निलेशने निलेशच्या बॅटमधून षटकार आलाय कुठेतरी धावा जास्त येतील, परंतु आता मात्र दबावमध्ये फलंदाजी करतोय। एक धाव जरूर आले। धाव संख्या 22 या आकड्यावरती। 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। त्याचबरोबर सुमितदादा मडवी यांचं देखील आगमन, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। तर आदरणीय शेखरदादा मडवी यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। आधी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत आदरणीय शेखरजी मडवी साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्याचबरोबर त्यांच्या समवेत संकेतजी मडवी यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। तेवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। वाडबॉलचा इशारा, अतिरिक्त धाव धावफलकावरती लागली जाते। धाव संख्या 24 या आकड्यावरती। माफ करा, सार्थक मडवी साहेब यांचं शुभ आगमन, त्यांचा स्वागत सन्मान
या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। धाव संख्या 25 आकड्यावरती यावेळेस फुलोलेंचा बॉल फटका फसला जातोय, कॅच मात्र पकडली जाते आणि फलंदाज होतोय बाद। तिसरा धक्का टीम शिवराजे स्पोर्ट कोतुल या टीमला। या विश्वास समोरच्या दिशेत फटका केला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात, पकडली जाते कॅच, आणखीन एक धक्का टीम शिवराजे स्पोर्ट कोतुल या टीमला। 25-4 अशी बिकट अवस्था आपणाला पाहायला मिळते टीम शिवराजे स्पोर्ट कोतुल या टीमचे। नवीन फलंदाज भरत चार बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे। यावेळेस देखील पाहत सलगचा तिसरा फलंदाज बाद आणि हॅट्रिक मात्र या ठिकाणी संपन्न होते गोलंदाज विनोद यांच्या माध्यमातून। सलगच्या 3 बॉल वरती 3 कॅच आपल्याला पाहायला मिळते, हॅट्रिक विकेट। या वेस्पा वाइड बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आढळते। धावसंख्या 26 या आकड्यावरती। आणखीन एक वाइड प्लस 1 2 धावा। त्याचबरोबर आदरणीय भरतजी कांबळे साहेब काळमध्ये विस्फोट जांभूर भरतजी कांबळे साहेब यांचं शुभ आगमन। या वेळेस पा वाइड बॉलचा इशारा, पा गोलंदाज विनोद यांची गोलंदाजी जर पाहिली तर त्यांनी 3 विकेट घेण्याचा विक्रम जरूर केलाय, परंतु आणखीन एक विक्रम त्यांच्या नावावरती आहे का, या स्पर्धेतील सर्वाधिक वाइड बॉल टाकण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावरती। षटकार आलाय, षटकार नंतर मात्र टीमची धाव संख्या 35 या आकड्यावरती।
यावेळेस आणखीन एक मोठा बिग हिट, आणखीन एक ब्लास्ट, फलंदाज दीपक यांच्या बॅट मधून आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, षटकार। धाव संख्या 41 आकड्यावरती पास। सुरुवातीला वाटलं होतं कुठेतरी टीम शिवराज स्पोर्ट कोतली टॉस जिंकल्यानंतर हा निर्णय कुठेतरी अंगलट आलाय, परंतु दीपक यांची बॅटिंग जर पाहिली तर त्यांनी मात्र हा निर्णय यशस्वी करून दाखवलाय। 41 धावा धावपलकावरती लावल्या गेल्या। शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि अक्षरशः गोलंदाजाची पिस्स काढलेत या फलंदाज दीपक याने। आणि क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु त्यासाठी तुमचा संघर्ष तितका दमदार असणं गरजेचं आहे। यावेळेस पास सलगच्या तिसऱ्या बॉलवरती कुठेतरी षटकार ठोकायचा होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती। 41 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या। 42 धावांचं लक्ष, येणारे बॉल असतील 24 आणि करायचे आहेत 42 धावा। चोवीस बॉल मध्ये करायचे आहेत आता 42 धावा। टॉस खेळला जाईल इनिंग ब्रेक मध्ये। टीवाय पाटील स्पोर्ट मालगाव आणि काळामध्ये विस्फोट जांभूर। टीवाय पाटील स्पोर्ट मालगाव आणि काळामध्ये विस्फोट जांभूर या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल। दोन्ही टीम टॉस साठी या। टीवाय पाटील स्पोर्ट मालगाव आणि काळामध्ये विस्फोट जांभूर। तर टॉस केला जातोय टीवाय पाटील स्फोट मालगाव आणि टीम काळामध्ये विस्फोट जांभूर या दोन टीम मध्ये केला जातो टॉस। तर भगवानजी कांबळे यांच्या शुभास त्या ठिकाणी टॉस केला जातोय। कॉल कोणाचा असेल? टीम टीवाय पाटील स्पोर्ट मालगाव या टीमचा कॉल आहे। कॉल जिंकला टीम काळामध्ये विस्फोट जांभूर या टीमनं। टॉस तुम्ही जिंकला आणि निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा किती धावांचे या ठिकाणी चार षटकाची मॅच आणि चार षटकामध्ये प्रतिस्पर्धी टीमला किती धावांच्या पर्यंत रोखाल? 40 आतमध्ये। 40 आतमध्ये तुम्ही रोखाल। या आयोजनाबद्दल काय सांगाल? सातत्याने जर पाहिलं तर कैलासवासी वसंत स्मृती चषक या स्पर्धेचं हे तिसरं पर्व आणि प्रत्येक
वर्षी मात्र एक वेगवेगळं आयोजन वेगवेगळ्या संकल्पना या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून राबवले जातात आणि या वर्षाचं देखील तिसरं पर्व या तिसऱ्या पर्वाबद्दल काय सांगाल? नियोजन एकदम चांगलं झाले, बस बाकी काय। यानंतर बॅटिंग करण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केले, किती धावा बॅटिंग करत असताना जमवाल? 50 ते 60। 50 ते 60 धावा या ठिकाणी जमवाल। आज शनिवारचा दिवस आणि आपली टीम कंप्लीट आहे का? आहे, 11 जण आहेत। अगदी प्रत्येक खेळाडून आज आपल्या टीमसाठी वेळ काढला आणि 11 च्या 11 खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत। असे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्याकडून या 50 ते 60 धावा जमवताना जास्तीत जास्त अपेक्षा असतील? विजय, साहिल, महेश आणि तानाजी। विजय, महेश, साहिल आणि तानाजी या चारही खेळाडूंच्या वरती मात्र संघनायकाने विश्वास दाखवलाय। आज हे आयोजन, या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन एकदम चांगलं आहे, खूप चांगलं मनोगत येते। आणि टीवाय पाटील स्पोर्ट मालगाव या टीमचे संघनायक तानाजी पाटील यांनी व्यक्त केले। सुरुवातीला आले सांगितलं होतं त्यांनी आम्हाला जास्त बोलता येत नाही, परंतु भरपूर असं काय बोलले आणि येणाऱ्या काळामध्ये नक्की ते अर्धा तास तरी भाषण करतील। जाऊया या वेळेस फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल। संदीप बाद झालाय, नवीन फलंदाज विनोद धामणकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। तीन बॉल आतापर्यंत खेळ संपलाय, 4 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या। दीपक आहेत गोलंदाजीवरती, चांगली गोलंदाजी या वेळेस, पहा चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते। क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर स्वतःचा फिटनेस किती महत्वाचा आहे हे मात्र दाखवत असताना दीपक स्वतःचा बॉडी बॅलन्स ज्या पद्धतीने करतायत, यावेळेस पहा फक्त फ्लिक केलाय मनगटातील ताकद आणि या बॉलला मात्र पाठवलं सीमारेषेच्या बाहेर। फलंदाज विनोदच्या बॅटमधून येतो हा चौकार, या चौकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्या आठ या आकड्यावरती, 8 धावा, 4 बॉलचा 5 बॉलचा खेळ संपलाय, शेवटचा बॉल 8 धावा खर्च केल्या। या वेळेस पहा वाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये, धावसंख्या 9 या आकड्यावरती। शिवराज स्पोर्ट कोतुलिया टीमनं तब्बल 42 धावांचं लक्ष उभं केलंय प्रथम बॅटिंग करत असताना। या बॉलवरती देखील केलाय प्रहार विनोद धामणकर, सेट ऑन फायर, बुलंदी पॉवरफुल स्ट्रोक आणि मेती धावा, 4 चौकार। पहिल्या षटकाचा खेळ संपला, पहिल्या षटकानंतर धावच्या टीमची धावसंख्या
बारा आकड़ावरती बारा धावा बेचाळीस धावांचं लक्ष्य आता अठरा बॉल मध्ये करायचे आहे तीस धावा। तेरा तेरा धावा तेरा धावा धावपलकावरती लागल्या गेल्या। तेरा धावा धावपलकावरती लागल्या गेल्या। या वेस्पा पहिलाच बॉल दिशेहीन आपल्याला पाहायला मिळते। एक्स्ट्रा रन धाव संख्या चौदा याकड्यावरती शिवराजेस फुट कोतुली या टीम कडून षटक क्रमांक दोन मध्ये गोलंदाजीसाठी योगेश आलेत। स्ट्राइकिंग एंडला साजन नॉन स्ट्राइकला आपल्याला विनोद पाहायला मिळतो। या वेस्पा साजनच्या बॅट मधून हवाई सफर षटकार। अप्रतिम स्ट्रोक खेलाय साजनच्या बॅट मधून मात्र षटकार आलाय। धाव संख्या वीस आकड्यावरती काय ताकत नजाकत भरा फटका केलाय साजनच्या बॅट मधून हा षटकार येतोय। वीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉल वरती मात्र गोलंदाज योगेश यांच्या वरती आक्रमण केलंय। वीस धावा धावपलकावरती लागल्या गेल्या। सतरा बॉल मध्ये अजून देखील बावीस धावांची गरज। आडव्या बॅटने फटका केलाय। स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत। एक धाव घेतली जाते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का परंतु एकच सिंगल कंप्लीट केली जाते। एका सिंगलच्या साह्याने धाव संख्या एकवीस या आकड्यावरती धाव संख्येचा अर्धा टप्पा गाठलाय। आठ बॉल मध्ये अजून देखील सोळा बॉल मध्ये करायचे आहेत एकवीस धावा। एक षटकार या मॅच मध्ये पुन्हा एकदा अगदी दोन बॉलचा खेळ संपलाय। एकवीस धावा धावपलकावरती। यावेळेस पहा चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत। बॉल लाडवण्याचा प्रयत्न प्रयत्न फसला जातोय। चेंडू जाईल सीमा रेषा पार। मिथिल धावा चार आणि फलंदाज विनोद यांच्या बॅट मधून येतोय हा चौकार। धाव संख्या पंचवीस या आकड्यावरती सतरा रनची गरज। यावेळेस पहा विनोद यांच्या बॅट मधून हवाई हल्ला। वा बाई वा काय फलंदाजी लाजवाब अपलातून कैलासवासी वसंत स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये विनोद नावाचं वादळ आपल्या बॅट मधून या खेळपट्टीला आग लावली जाते। अप्रतिम दर्जाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते। चेंडू जातोय सीमारेषा पार। विनोद यांच्या बॅट मधून येते हा महत्वपूर्ण षटकार। या षटकानंतर धाव संख्या एकतीस या आकड्यावरती आता अकरा रनची गरज जिंकण्यासाठी। यावेळेस पहा फटका फसला जातोय परंतु बॉल चालला घोषणकी क्षेत्रात एक सिंगल येताना पाहायला मिळते। डिक्लेअर मधील एक धाव दहा रनची अजून देखील जिंकण्यासाठी गरज। यावेळेस पहा वाटबॉलचा इशारा अतिरिक्त धाव धावपलकावरती लागली जाते। नऊ धावांची गरज जिंकण्यासाठी टीम ज्योत शिवराजे स्पोर्ट कोतोली विरुद्ध ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट रामवाडी शितूर या टीमला आता नऊ धावांची गरज आहे। दोन ओव्हरचा खेळ संपलाय। बारा बॉल मध्ये करायचे आहेत नऊ धावा। पहिला फलंदाज संदीप चार वरती बाद झाला त्यानंतर मात्र चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते। बारा बॉल मध्ये नऊ रनची आवश्यकता। गोलंदाजी वरती निलेश आलाय। फलंदाजी मध्ये थोडासा अपयशी राहिला
हा खेळाडू, परंतु इथून पुढच्या मॅच मध्ये मात्र निलेशला गोलंदाजी मध्ये कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या टीमला। यावेळेस पहा वेगवान गोलंदाजी, पहिला बॉल डॉट बॉल आला, इथून पुढे कोतुली टीमला कमबॅक करायचा असेल तर एखादं मेडन षटक हाताळणं गरजेचं आहे। एकमेकांच्या जिगरी मित्र मात्र एकमेकांच्या गावाच्या विरोधात। यावेळेस पहा निलेश वरती आक्रमण, हल्ला केला जातोय साजनच्या बॅट मधून येतोय षटकार। आता तीन धावांची गरज जिंकण्यासाठी, येणारे 10 बॉल आणि करायचे आहे 3 धावा। साजनच्या बॅट मधून हा षटकार येतोय। साजनच्या बॅट मधून आतापर्यंत हा दुसरा क्रॅकिंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस पास सेन्सिबल क्रिकेट, क्रिकेट मध्ये सेन्स किती महत्त्वाचा आहे। पहा दुसरी देखील धाव कंप्लीट केली, आता अवघ्या 1 रनची गरज जिंकण्यासाठी। यानंतर लगेचच टीम टीवाय पाटील स्पोर्ट मालगाव आणि काळामध्ये विस्फोट जांभूर या टीमनं सामना मात्र जिंकलाय टीम रामवाडी सित्तूर या टीमनं। जाऊयात या मॅचचा हिरो ठरलाय अर्थातच